पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मीनगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी पाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन. वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा. संपर्क 87 88 15 17 39, 99 23 79 13 72. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून याचा फटका राजकीय दौऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आज जालना दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा बांधवांनी केला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जालना रेल्वे स्थानकावर आज जालना ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री रावसाहेब दानवे, अतुल सावे तसेच जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी जालना रेल्वे स्थानकात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. YouTube चॅनल वरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.